想报到空军队这个，来我看。नमस्कार, मी सचिन सोळुंके. आज सकाळी 7 दरम्यान मी वृत्तपत्र आणण्यासाठी लातूर शहरातील दयानंद गेट येथे गेलो असता तिथे एक कुत्री जी होती ते म्हणजे अक्षरशः जीवाच्या आकांताने लोळत असलेली दिसली मला, तडफडत होती. मग मी ते व्हिडिओ काढला आणि प्रसिद्धी माध्यमावरती टाकला असता सर्पमित्र प्रशांत जोजारी तिथे लागलीच आले. मग आम्ही दोघांनी मिळून एका ॲटोमध्ये त्या कुत्रीला घालून म्हणजे जिल्हा पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये त्या कुत्रीला घेऊन गेलो. तिथे गेल्यानंतर रविवार असल्यामुळे डॉक्टरही नव्हते आणि संपूर्ण मेडिकली बंद होते. प्राथमिक उपचार काय द्यावेत हेही आम्हाला समजत नव्हतं. थोडा वेळ गेल्यानंतर त्या दवाखान्याचे जे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत विलास राठोड हे तिथे आले. त्यानंतर प्राणीमित्र अभिजित सरोदे हे पण आले. त्या सर्वांनी मिळून त्या कुत्रीवरती उपचार केला. त्यावेळेस असं समजलं की कुत्री ही गर्भवती आहे आणि त्या कुत्रीला जो पॉइजनिंग झालेला आहे तो केवळ रॅट बाईट जे उंदीर मारण्यासाठी जे आपण औषध टाकतो तो मारलेले उंदीर रस्त्यावर टाकल्यानंतर त्या कुत्रीने खाल्लं होतं आणि त्याच्यामधून त्या कुत्रीला फूड पॉइजनिंग झालं होतं. माझी सर्व निसर्गप्रेमी मित्रांमार्फत हा संदेश देऊ इच्छितो की तुम्ही रॅट मारता तुमच्या घरामधले किंवा शेतातली मारत असाल तर ते रस्त्यावरती असे उघड्यावरती कुठेही टाकू नका, कारण मुख्या प्राण्यांना कळत नाही आहे ते विषजन्य आहेत की नाहीत ते खातात आणि दुसरे जण म्हणजे मुख्य प्राण्यांचे दगावत आहेत. तर माझी सर्वांना विनंती आहे की जे तुम्ही जे मेलेले उंदीर असतात ते कुठेतरी पुरून टाका, त्यामुळे अशा कुत्र्यांचे हाल वगैरे होणार नाहीयेत.